वनसंपदा सुद्धा खूप आहे महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे वन्य प्राणी वन्यजीव सुद्धा अनेक आहेत तर थोडक्यात इको टुरिझम यावरती कशा प्रकारे लक्ष केंद्रित केलं जाते सध्या केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून आणि राज्य सरकारच्या अशा समन्वयातून चार इको सर्किट्स डेव्हलप केलेली आहेत ह्या चार इको सर्किट्समध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं कॅम्पिंग साईट्स असतील राहायची व्यवस्था असेल फॉरेस्ट ट्रेल्स असतील तिथे काही वन म्हणजे वनक्षेत्रामध्ये जे साहसी क्रीडा प्रकार करू शकू आपण याची सगळी सुविधा निर्माण आता ते काम लवकरच पूर्ण होत आहे वन्यजीव पाहण्यासाठी आणि वनात भ्रमंती करण्यासाठी लोकांचा आता ओघ वाढतो आहे यासाठी आपल्याला ताडोबामध्ये आम्ही ॲडिशनल फॅसिलिटीज आता क्रिएट करतोय इतरही ठिकाणी करतोय मेळघाट असेल किंवा इतर जी अभयारण्ये आहेत विदर्भातली त्यात मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत खास उत्सवामधून पर्यटनासाठी यासारखेच आणखीन काही इंटरेस्टिंग खूप चांगले अजून काही प्लॅन्स आहेत का एम टी डी सीकडे पर्यटन म्हणजे फक्त पर्यटन स्थळाला भेट देणं हा एवढाच एकमेव उद्देश नसतो तर त्या त्या भागाची संस्कृती कला खाद्यपदार्थ ह्या सगळ्यांचं एकत्रित आपण मांडणी केली तर पर्यटन अधिक लाभदायी होतं आणि पर्यटकांनाही त्यातून जास्तीत जास्त आनंद मिळतो आपण अनेक प्रकारच्या महोत्सवांना आता सुरुवात केलेली आहे आणि त्याला प्रसिद्धी देतो आहे फक्त आपले जे पारंपरिक महोत्सव आहेत सण ते भारतीय कॅलेंडरप्रमाणे येतात त्याच्या तारखा निश्चित नसतात पण आपण येत्या दहा वर्षातल्या या सणांच्या तारखा काढलेल्या आहेत ह्या सगळ्या महोत्सवांमधून आपण पर्यटनाला चालना देण्याचं काम करतो आहे यात केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आणि लोक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढतोय त्यातून निश्चितपणे पर्यटनाला चालना मिळणार आहे हे जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत अनेक प्रकार आहेत ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे तर ह्याच्या या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समधून सुद्धा जास्तीत जास्त पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी काय केलं जात आहे महाराष्ट्रात सह्याद्री असो समुद्र असो किंवा जंगलं असोत या साहसी क्रीडा प्रकारांना साहसी पर्यटनाला फार मोठा वाव आहे एकूण महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या साहसी क्रीडा प्रकारांना काय स्कोप आहे आणि कुठे काय करता येईल याचा एक मॅपिंग आम्ही करतो आहे ते झाल्यानंतर सायमल्टेनियसली आम्ही शा शासनाचा धोरण निश्चित करण्यासाठी त्या धोरणाचा पण तयारीला लागलेलो ला आहोत की साहसी क्रीडा प्रकारासाठी काय धोरण असावं त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या परवाने द्यावे कोण त्याच्यासाठी सक्षम असेल आणि ती यंत्रणा काय असतील सुरक्षिततेच्या काय काळजी घेतल्या पाहिजेत ह्या सगळ्याची नियमावली आणि धोरण हे निश्चित करण्याचं कामसुद्धा सध्या चालू आहे कधीकधी समाजकंटकांकडून पर्यटकांना त्रास होईल किंवा हानी पोहोचेल अशा गोष्टी केल्या जातात तर हे थांबवण्यासाठी कुठेतरी आ, कशा प्रकारे प्रयत्न केला जात आहे एम टी डी सीकडून हे कमी व्हावं कारण त्याच्यातून पर्यायाने महाराष्ट्राचा विकास म्हणजे पर्यटनावरती परिणाम होतो आणि पर्यटनावर परिणाम झाला म्हणून महाराष्ट्राच्या विकासावरही कुठेतरी परिणाम होतो तर हे थांबवण्यासाठी काय केलं जात आहे आपल्या संस्कृतीने सांगितलं आहे अतिथी देवभ आणि त्यातून मग आदरयुक्त आणि सुरक्षित पर्यटन याची हमी देणं हे आमचं मुख्य कर्तव्य आहे यासाठी दोन तीन स्तरावरती आम्ही काम करतो आहे जी महत्त्वाची पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाच्या परिसरातल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक युवती जे आहेत त्यांचे पर्यटन क्लब स्थापन करण्याचं चा काम चालू झालेलं आहे स्थानिक पोलीस जे आहेत त्यांच्याशी समन्वय साधून आणि या इंडस्ट्रीमधले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी समन्वय साधून आता आम्ही नुकतंच एक परिपत्रक काढलेलं आहे आमच्या सर्व यंत्रणांना राज्यभरातली जी आमची रिसॉर्ट्स आहेत आणि कार्यालय आहेत तिथे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोर्ड लावण्याचं काम लवकर सुरू होईल आता येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी पर्यटन क्षेत्राच्या दृष्टी पर्यटन क्षेत्राचं कशाप्रकारे योगदान असणार आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे काय केलं जाणार आहे आता पर्यटन हा जगातला सर्वात मोठा सेवा उद्योग आहे सर्वात मोठा एम्प्लॉयर आहे जे या व्यवसायामध्ये जी रोजगार निर्मितीची क्षमता आहे तेवढी क्षमता जगातल्या कुठल्याही उद्योगात नाही सेवा उद्योगातसुद्धा नाही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही प्रकारचा रोजगार निर्मिती याच्यातून होते आणि त्यातून मग प्रत्येक कुटुंबाची त्या परिसरातल्या ज्याला आपण सोशो इकॉनॉमिक स्टेटस म्हणतो ते उंचावण्याचं काम यातून होतं त्यामुळे याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देणे पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि पर्यटन स्थळांचं जतन संवर्धन करणे स्वच्छता राखणे आणि यासाठी लागणारी जे कौशल्य आहे स्किल्ड मॅनपावर आपण ज्याला म्हणतो तिची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे अशा पद्धतीने कार्यक्रम आता हाती घेतलेले आहेत पर्यटन विभागाकडून आणि पर्यटन विकास महामंडळाकडून त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर याला चालना मिळणार आहे तर आपण पाहिलं की पर्यटन आणि संस्कृती ह्याचा जर विकास झाला तर खरोखर महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असंच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी मत व्यक्त केलं आणि दृष्टीने एम टी डी सीकडून अनेक पावलं उचलली जात आहे अनेक यशस्वी योजना देखील राबवल्या जात आहेत